मॉर्निंग स्टूडेंट्स बघा आपण मागल्या लेक्चर मध्ये आधुनिक आवर्त सारणी या प्रकरणाचा सुरुवात केली होती. या प्रकरणाची सुरुवात करत असताना काही पूर्वज्ञानावरती मी काही प्रश्न विचारले होते, त्याचबरोबर या धड्यामध्ये वर्गीकरणासाठी ज्या ज्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला होता त्यांचा सुद्धा आपण काय केला अभ्यास सुरू केलेला आहे. तर पाठीमागल्या लेक्चर मध्ये तासामध्ये आपण पाहिले की मूलद्रव्याचं वर्गीकरण आवर्ती वर्गीकरण करत असताना पहिल्यांदा जर प्रयत्न कोणी केला असेल तर डोबेरायनरनं, आणि डोबेरायनरनं जो नियम किंवा रूल जो तयार केलाय त्याला आपण डोबेरायनरची त्रिके म्हणतो, त्याचाही अभ्यास आपण केला उदाहरण असेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की न्यूलनच्या अष्टकाचा नियम पाहिला, तो सुद्धा आपण उदाहरणासहित काय केलेला आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटीसहित काय केलेला आहे पाहिलेला आहे. आता याच्या नंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण पाहणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आधुनिक आवर्त सारणी निर्माण करण्यापूर्वी मेंडेलियव आवर्त सारणी तयार झाली, मेंडेलियवनं तयार केलेली आवर्त सारणी तयार झाली, त्याचा आता आपण काय करूया अभ्यास करूया. म्हणून मुद्दा जो आहे बघा, मेंडेलियवची आवर्त सारणी. आता आपल्याला माहिती की जवळपास 118 मूलद्रव्य आता सध्या अस्तित्वात आहे, आणि त्यांची मांडणी करण्यासाठी जर सर्वात मोठा वाटा कोणा असेल तर मेंडेलियवचा, कारण या मेंडेलियवच्याच आवर्त सारणीवरनं आता जी आपण आवर्त सारणी वापरतो त्याची निर्मिती झाली. बघा ज्ञान त्यावेळेला मेंडेलियवनं ज्यावेळेला मूलद्रव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती. ज्ञात मूलद्रव्य 63 मूलद्रव्य ज्ञात होती, आणि या मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती मांडणी मेंडेलियवनं काय केली, त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं म्हणजेच मूलद्रव्यांची मांडणी करत असताना मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी जी मूलद्रव्य ज्ञात मूलद्रव्य होती त्यांची जी मांडणी आहे ती मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, आणि अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ठराविक अंकानंतर किंवा ठराविक मूलद्रव्यांमध्ये सारखे गुणधर्म दिसून आले. ठराविक अंतरानंतर काय झालं, मूलद्रव्यांची चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर ठराविक अंतरानंतर त्याच्यामध्ये त्याला सारखे गुणधर्म दिसून आले. बघा तर 63 मूलद्रव्यांची मांडणी त्यांना अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. मूलद्रव्यांचे त्याच्यावर काय केलं, मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म आहे, मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचं जे आवृत्ती फल आहे बघा, त्यानं ज्या वेळेला मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता ठराविक अंतरानंतर काही मूलद्रव्यांमध्ये असणारे जे
रासायनिक व भौतिक गुणधर्म सारखे दिसून आले म्हणून मेंडेलियमच्या आवर्त सारणीचं जे आवर्ती खोल आहे ते अणुवस्तुमान आहे असं त्यानं काय केलं सांगितलं. आणि त्यानं ज्या वेळेला ही मांडणी केली ती मांडणी करत असताना जी काही सारणी तयार केली त्या सारणीमध्ये जे उभे स्तंभ होते उभ्या स्तंभांना त्यानं गर म्हटलं. उभे जे स्तंभ होते त्या उभ्या स्तंभांना गर म्हटलं तर आडव्या ओळी होत्या त्यांना त्यानं आवर्तन म्हटलं. त्याला काय म्हटलं आवर्तन असं संबोधलेलं आहे. बघा उभे जे स्तंभ केले त्या उभ्या स्तंभांना गर म्हटलेला आहे आणि आडव्या ज्या ओळी आहेत त्या आडव्या ओळींना त्यांना काय म्हटलेलं आहे गर किंवा आवर्तने असं म्हटलेलं आहे. हे झालं मेंडेलियमनं तयार केलेल्या आवर्त सारणी. आता ह्या मेंडेलियमच्या आवर्त सारणीचे आपण गुण पाहूया. त्यानं जी आवर्त सारणी तयार केली त्या आवर्त सारणीचा आपण काय पाहणार आहे गुण पाहणार आहे. बघा पहिला गुण आहे की काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान त्यानं तपासून काय केलं दुरुस्त केलं. काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान काय केलं पहिला तर तपासून आणि ते दुरुस्त केलं आणि दुरुस्त केल्यात करण्यात आलेला त्यातलं एखादं उदाहरण जर बघायला गेलं तर आपल्याला माहित आहे बेरिलियम हा मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याचं पूर्वीचं अणुवस्तुमान पूर्वीचे अणुवस्तुमान होत 14.09. पूर्वीचं अणुवस्तुमान किती होत 14.09 ते बदलून त्याने काय केलं रे तर 9.4 केलं म्हणजे बदललेलं 9.4 अशा पद्धतीनं काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान काय केलेलं आहे बदललेलं आहे. आणि मग त्यानं काय केलं त्याची सारणीची मांडणी करायला सुरुवात केली. त्यावेळेला बघा दुसरा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी त्यानं रिक्त जागा सोडल्या. त्यावेळेला शोध लागलेला नव्हता मूलद्रव्यांचा तरी पण सुद्धा या जागेवरती दुसरं मूलद्रव्य अस्तित्वात आहे आणि त्याचा नंतर शोध लागणार हे त्यानं त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे त्यानं त्याच्या आवर्त सारणीमध्ये रिक्त जागा सोडली. दुसरा गुण आहे त्याच्यामध्ये आवर्त सारणीमध्ये त्यानं रिक्त जागा सोडल्या आणि रिक्त जागा ठेवल्या. त्याचबरोबर बघा तिसरा गुण जो आहे तो तिसरा गुण त्यांना असं सांगितलं की अज्ञात मूलद्रव्य जे होती ज्यांचा अजून शोध लागलेला नव्हता त्या अज्ञात मूलद्रव्यांना ज्ञात असलेल्या मूलद्रव्यावर नावं देण्यात आली. ज्ञात असलेल्या मूलद्रव्यावर नावं देण्यात आली. ती नावं अशी होती बघा तर पहिलं जे म्हणजे त्याच्या शेजारी असलेल्या मूलद्रव्यावर नाव दिलं इका बोरॉन इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. कोणकोणती नावं दिलीत बघा इका बोरॉन दुसरं नाव दिलं इका अल्युमिनियम आणि तिसरं नाव दिलं होतं इका सिलिकॉन. तर अशा पद्धतीनं ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची काय केली गेली त्यांना नावं दिलेली आहेत. आणि ज्या वेळेला शोध लागला त्यावेळेला त्यानं यांचे जे गुणधर्म सांगितले होते भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तेच गुणधर्म असणारी नवीन मूलद्रव्य आपल्याला शोध मिळाली. शोधानंतर ज्या वेळेला ही तीन प्रकारची जी मूलद्रव्य होती त्या मूलद्रव्यांमध्ये त्यांना जी तीन मूलद्रव्य सांगितली होती त्यांची यांचे गुणधर्म आणि त्यावेळेला सांगितलेले अज्ञात असताना सुद्धा त्यानं काय केलं होतं मूलद्रव्यांचे गुणधर्म रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सांगितले होते.
त्याच पद्धतीची आपल्याला ज्या वेळेला नवीन नंतरच्या काळामध्ये ज्या शोध लागला त्यावेळेला जी मूलद्रव्य सापडली त्या सापडलेल्या मूलद्रव्यांमध्ये स्कँडियम ही मूलद्रव्य त्याचबरोबर गॅलियम हे मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य होतं ते जर्मेनियम. तर अशा पद्धतीनं काय केलं या आधुनिक आवर्त सारणीचे गुण आहेत. पहिला गुण आपण पाहिला की पूर्वीचे जे अणुवस्तुमान असणाऱ्या काही मूलद्रव्यांचे काय केलं अणुवस्तुमान तपासलं आणि ते दुरुस्त केलं. दुसरा गुण काय आहे की त्यानं त्या काळामध्ये काही रिक्त आवर्त सारणीमध्ये काही रिक्त जागा सोडल्या त्या रिक्त जागा सोडल्या. त्याचबरोबर तिसरा गुण काय पाहिलं की त्या रिक्त जागी कोणती मूलद्रव्य येणार आहेत अज्ञात मूलद्रव्य त्यांना काय केलं ज्ञात असलेल्या मूलद्रव्यावर नावं दिली. ज्या वेळेला त्यांचा शोध लागला त्यावेळेला त्यांना नावं देण्यास स्कँडियम गॅलियम आणि जर्मेनियम यांचे गुणधर्म इका बोरॉन इका अल्युमिनियम इका सिलिकॉन सारखेच काय होते आपल्याला पाहायला मिळाले. आता ही सारणी तयार केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या. काय झाल्या काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी आपण पाहूया. बघा काय त्रुटी होत्या आधुनिक मेंडेलेवच्या आवर्त सारणीमध्ये. तर पहिली त्रुट अशी होती की त्याला कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान ही पूर्णांक संख्या होती. काय होत्या पूर्णांकी संख्या होत्या. त्यामुळं त्या पूर्णांकी संख्या समान असल्यामुळं त्यांना क्रमबद्धता देण्यात त्याला संदिग्धता निर्माण झाली. कुठल्या कॉपर व निकेल यांचे जे अणुवस्तुमान होते ते अणुवस्तुमान पूर्णांकी संख्या असल्यामुळं त्यांच्या आणि पूर्णांकी संख्या असून त्यांची समान होते त्यामुळे त्यांच्या क्रमबद्धतेबद्दल काय झाली संदिग्धता निर्माण झाली. त्याचबरोबर बघा दुसरा काय आहे दोष तर नंतरच्या काळामध्ये समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर त्यांना सुद्धा त्याच्या आवर्त सारणीमध्ये स्थान देताना काय झाल्या अडचणी निर्माण झाल्या. म्हणजेच त्यांना स्थान देता येईना त्याच्या आवर्त सारणीमध्ये. तिसरा दोष काय आहे म्हणजे दुसरा आपण पाहिलं की समस्थानिके ज्यावेळेला समस्थानिकांचा शोध लागला त्यावेळेला त्यांना त्याच्या आवर्त सारणीमध्ये मेंडेलेवच्या आवर्त सारणीमध्ये स्थान देताना मात्र अडचणी निर्माण झाल्या. तिसरा दोष आहे तो म्हणजे हायड्रोजन. बघा हायड्रोजन हा हायड्रोजनला मात्र त्याच्या आवर्त सारणीमध्ये त्याला निश्चित स्थान देता आलं नाही. त्याचं कारण असं आहे की हायड्रोजन हा काय करतो अल्कधातूशी साम्य दर्शवतो. कुणाशी साम्य दर्शवतो अल्कधातूशी आणि अल्कधातू हे गण एक मध्ये आहे. अल्कधातू गण एक मध्ये आहे त्याचबरोबर हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो. कुणाशी साम्य दर्शवतो हॅलोजनशी साम्य दर्शवतो. या दोन्हीशी साम्य दर्शवत असल्यामुळे आणि हॅलोजन आपल्याला माहिती आहे की मेंडेलेवच्या आवर्त सारणीमध्ये सातव्या गणात आहे गण सात मध्ये आहे. त्यामुळं हायड्रोजनला गण एक मध्ये स्थान द्यायचं की गण सात मध्ये स्थान द्यायचं हा काय झाली त्याला अडचण निर्माण झाली. त्यामुळे हायड्रोजनला त्याला त्या आवर्त सारणीमध्ये निश्चित स्थान देता आलं नाही. आणि अशा पद्धतीने या काही त्रुटी पाहिल्या तर मेंडेलेवच्या आवर्त सारणीमध्ये या त्रुटी आहेत. म्हणजेच कोबाल्ट निकेल यांची जी अणुवस्तुमान आहेत ती काय पूर्णांकी आणि समान संख्या असल्यामुळं त्यांच्या स्थानावर चांद पद्धतीबद्दल संदिग्धता निर्माण झाली. दुसरं आपण पाहिलं की नंतरच्या काळामध्ये जी समस्थानिक अस्तित्वात सापडली त्यावेळेला त्यांना सुद्धा काय झालं त्याच्या आवर्त सारणीमध्ये स्थान देताना अडचणी निर्माण झाल्या. आणि हायड्रोजन सारखे जे मूलद्रव्य आहे जे काय करतं अल्कधातूशी गुणधर्म दाखवतं साम्य दर्शवतं त्याचबरोबर हायड्रोजनशी साम्य दर्शवतं. त्यामुळे यांना गण एक मध्ये स्थान द्यायचं का गण सात मध्ये स्थान द्यायचं हे सुद्धा काय झालं त्याच्यामध्ये म्हणजे त्याला निश्चित स्थान देता आलं. अशा पद्धतीनं मेंडेलेवची आवर्त सारणी त्याची मांडणी त्याचबरोबर त्याचे असणारे गुण आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी म्हणजे दोष काय केलेलं आजच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे. हे या झालेल्या भागावरती आपल्याला एक काम करायचं आहे
की मेंडेलेव आवर्त सारणी जी आहे त्या आवर्त सारणीचे जे मी आता शिकवलेले गुण असतील किंवा दोष असतील ते काय करायचे तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत.